दोन वर्ष कुठेही भाषण केलं नाही मी, मुलाखती दिल्या, कुठे 5 मिनिटं बोललो, कुठे 10 मिनिटं बोललो, पण भाषण नाही केलं. दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला आपण आझाद मैदानवरती मोर्चा काढला होता, ते माझं तेव्हाचं शेवटचं भाषण. आणि त्याच्यानंतर मी 2 वर्ष कुठे काही बोललोच नाही. मी काय बोललो नाही, तुम्ही पण बोललो नाहीत. त्याच्यामुळे मी आज वर्धापन दिनाच्या ठिकाणी भाषण करायचं जरा विचार करत होतो. साला प्रॅक्टिस बिकलीस सुटली नाही ना. पण आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो. आणि याच्या पुढची आपली वाटचाल आपण जोरात करू ही एक आशा देतो. बऱ्याच लॉकडाऊन बिगडाऊन सगळे झाले, त्या लॉकडाऊनच्या काळातले तुमच्या घोषणा आता बंद करा. आता सगळं माझं भाषण संपलं की एकत्र ओरडा, तोपर्यंत आता बंद करा. कोणी विचार केला नसेल की या प्रकारचा दिवस, या प्रकारचे दिवस आपण पाहू की रस्त्यावरती सगळा शुकशुकाट आहे, घराच्या घरं घाबरून घरामध्ये बसलेली आहेत, कुटुंबांना समजत नाही आहे की आता काय होणार. सहज स्पर्श करायला पण भीती वाटायला लागली. घरातल्या माणसांनी दिलेला पाण्याचा ग्लास उचलावा की न उचलावा इतकं संशयाचं वातावरण सगळं त्या काळात उभं राहिलं. कधी अशा प्रकारची गोष्ट आपण पाहिली नव्हती, कधी ऐकली नव्हती. मला अजूनही आठवतं, मला लॉकडाऊन ज्या वेळेला लागला, मला असं वाटतं 23-1 तारीख असेल मार्चची, 2 दिवसानंतर माझी घरातली माझी कुत्री कन्या, मी कन्याला घेऊन घराच्या बाहेर वरांड्यामध्ये आलो, बाहेर बसलो होतो, समोर शिवाजी पार्क मैदान होतं. आणि मला फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते, मला काहीही दुसरं ऐकू येत नव्हतं. इतकी शांतता मी कधीच अनुभवली नव्हती. तशा प्रकारची शांतता ज्या वेळेला आपण दौऱ्यावरती वगैरे जातो, बाहेरगावी वगैरे जातो आणि आसपास कुठेही आपल्याला मनुष्य वस्ती दिसत नाही, सगळी आजूबाजूला शेतं दिसतात, त्यावेळेला आपण ज्यावेळेला गाडी बंद करतो, ती जी शांतता असते ना, ती सगळी शांतता सगळ्या ठिकाणी पसरलेली होती. फक्त पक्ष्यांचे आवाज होते. मला कधी कधी वाटतं पत्र लिहून नरेंद्र मोदींना कळवावं की महिन्यातनं 1-2 दिवस लॉकडाऊन ठेवा. हा सगळा परत गजबजाट सगळा सुरू झाल्यानंतर असं वाटतं की ती शांतता केवढी चांगली होती. भीतीदायक होती पण चांगली होती. मी त्या काळामध्ये एकदा कुठेतरी इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो की सकाळी येणाऱ्या कोकिळा त्या वातावरणाने त्या पण अशा झाल्या होत्या की मलाच ऐकू यायला लागलं. म्हणजे कुहू कुहू च्या ऐवजी कोविड कोविड अशा ओरडत होत्या त्या. त्या पण कोविड ओरडायला लागले होते की काय. त्या सगळ्या वातावरणामध्ये भीती होती वगैरे सगळं सगळं ठीक आहे, पण कुटुंब जवळ आली, एकमेकांबरोबर जेवायला लागले, एकमेकांबरोबर गप्पा मारायला लागले,
आणि ह्या सगळ्या असल्या वातावरणामधनं आपण सगळे पुढे जात होतो. ठीक आहे, नुसतं काय देशावरचं नव्हतं, जगावरचं संकट होतं, आपल्यावरती तर संकट चालूच होती, चालूच आहेत. माझ्यावरती, आपल्या पक्षावरती सगळी संकट चालूच आहेत. संकटांची एक गंमत असते, संकट ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला ती हातात हात घालून येतात, जाताना एकेकटी जातात, त्याच्यामुळे वेळ लागतो. येताना हातात हात घालून धुमाकूळ घालत येतात, ती तुम्हाला समजत नाही. ती माझ्याही आयुष्यामध्ये आली, पक्षाच्याही आयुष्यामध्ये आली, सगळं झालं. पण असले प्रसंग येत असतात, या प्रसंगातनं घाबरून डरून न जाता हे प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात, एवढा फक्त ह्याच्यातनं विचार करायचा असतो की यातनं आपण काय घेतलं काय. या सगळ्या गोष्टी घेऊन आपण पुढे कुठे जाणार आहोत? मी खास करून तुम्हाला सगळ्यांनाच, इथे आज जमलेले आहेत ते टेलिव्हिजन चॅनलवरनं बघत असलेले माझे असंख्य, माझे हजारो माझे महाराष्ट्र सैनिक, त्यांचं कुटुंब, मी त्यांना धन्यवाद देतो की याही काळामध्ये तुम्ही माझ्याबरोबर राहिलात. ठीक आहे, चढ उतार येतातच. मी माझ्या एका भाषणामध्ये बोललो होतो ना, की जगातल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीला, प्रत्येकाला, छोटा मोठा सगळ्यांना, प्रत्येकाला एक वाईट दिवस आले, प्रत्येकाला बॅड पॅच आला. एकच व्यक्ती ज्यांनी कधी वाईट काढलंय पाहिला, जेव्हापासून आयुष्य सुरू केलं, जेव्हापासून करिअर सुरू केलं, ग्राफ इथून जो सुरू झाला तो असाच्या असा, आणि त्या म्हणजे आमच्या लता दीदी. पण त्याच्यासाठी म्हणून त्यांनी जे काही कष्ट उपसलेत, कष्ट घेतलेत, ते काही सहज असं नाही झालं. काही गोष्टी असतात ज्या दैवी असतात, पण ते काही सहज होत गेलं अशातला काही भाग नाही आहे. त्या दिवशी मला मागे एकदा मी त्यांच्याशी बोलत बसलो असताना, कशात ते दिवस काढले त्यांनी, पण त्या मला सांगा होत्या की राज, माझे म्हणे आमचे बाबा ज्यावेळेला गेले, मास्टर दीनानाथ मंगेशकर, घरातली मोठी मुलगी मी, मोठी म्हणजे किती, 13 वर्षाची, बाकी सगळी भावंड 2-2 वर्षांनी लहान. काही काही वेळेला म्हणजे माझ्याकडे ती रेकॉर्डेडच आहे, काही काही वेळेला तर रात्री आम्हाला परिस्थिती अशी असायची की सकाळी जेवणार आहोत का रात्री जेवणार आहोत. आणि कित्येकदा तर असं व्हायचं म्हणे आम्ही सकाळी जेवायचो नाही, आणि रात्री म्हणे माई, म्हणजे त्यांची आई, प्रत्येकाच्या वाटीमध्ये कुरमुरे ठेवायची, तेवढे कुरमुरे खाऊन आम्ही झोपायचो. दीदींना वाईट काळ आला नसेल, बॅड पॅच आला नसेल, परंतु ज्या प्रकारचे कष्ट त्यांनी उपसलेत, हे आमचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सॉफ्ट टार्गेट बनवलं त्यांना, सॉफ्ट टार्गेट. इतिहास नाही बघायचा आम्हाला, इतिहास कोणाला बघायचाच नाहीये, आम्हाला जात बघायची आहे, लिहिलंय कोणी. आणि हे जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आहे, तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवतायत, इतिहासामध्ये नाहीत. काय कष्ट घेतले या माणसाने, शिवाजी असं नुसतं नाव आलं, हा माणूस उठून निघून जायचा तिकडे की काहीतरी सापडेल, महाराजांबद्दल काहीतरी सापडेल, काहीतरी मला मिळेल, मी काहीतरी लोकांना दाखवू शकेन, सांगू शकेन. ते एक परवा आमचे राज्यपाल, काही समज बिमज काय आहे का? मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो, बघितलं ना कसं आहे ते, मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो,
मला असं वाटलं शेकहँड केल्यावरती माझा हात बघायला लागतील. आपका मंगल तो यहां पे है और बुध का एक यहां पे है. कुडबुडे ज्योतिषी असतात ते का? तुमचा काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का शिवाजी महाराज रामदास स्वामी तुम्हाला काय माहिती आहे का? आपला काही संबंध नसताना आपला काही त्याच्यावरती अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं. ना छत्रपतींनी आजपर्यंत कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरु होते, ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं कुठच्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची ज्याच्यातनं एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची. त्यातनं आम्ही बोध काय घेणार नाही होत की रामदास स्वामींनी काय लिहिलंय. रामदास स्वामीने आमच्या शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना माझ्या घरात लावलंय मी. जे त्यांनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना आजपर्यंत या क्षणापर्यंत शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. आज आत्ता काढा परत घरी जाल त्याला परत काढा घाल कॉम्प्युटरवरती काढा तुमच्या वाचा ते निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू कोण श्रीमंत योगी. श्रीमंत योगी आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली ना ईडीची की कळतं श्रीमंत आहे. आमच्या लोकांना आमच्याच महापुरुषांना फक्त बदनाम करायचं आणि फक्त तुमची माथी फिरवून मत मिळवायची एवढाच फक्त उद्योग सुरू व्हायचा. काय बोलला? राज्यपाल परवा दिवशी त्या भाषणामध्ये कुठेतरी मला दाखवलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्याबद्दल बोलतोय. ए एक नाही नाही छोटे छोटे ते कैसे शादी हो गई मेरे का पत्ता नहीं. अहो तेव्हा लहानपणी व्हायची लग्न तुमचं अजून नाही झालं. चला नको तिथे बोट घालायची आहे ना काही सवय मला काही कळत नाही मला. आणि मग सगळे बाकीचे आहेतच. आपको क्या लगता है आपको क्या लगता है लागली सगळी झुंजायला सगळी कोंबड्या लागल्या झुंजायला. आम्ही येडे पागल परत सगळे. मग आता 2 दिवसापूर्वी कळलं निवडणुका होत नाहीत. मग सगळे शांत साला आता काय होतच नाहीये. मग आता कुठं पेटवायची? आता काय उरलंच नाही आमच्याकडे पेटवायला. निवडणुका लांबणीवरती पडणार. मी ह्या सगळ्या लोकांना सांगवतो. कधीपासून सांगवतो मी? नोव्हेंबरपासून सांगवतो. मी म्हटलं मला वाटत नाही निवडणुका मार्चमध्ये होतील. डिसेंबर आला जानेवारी आलं मी यांना सतत सांगतोय. म्हटलं मला वाटत नाही. मी काही पत्रकारांशी पण बोललो होतो. म्हटलं निवडणूक आली ना की निवडणूक चढायला लागते. आता बरोबर कळलं तुम्हाला मी निवडणुकीचा अर्थ बरोबर समजला. आता साला चढायला लागते म्हणजे काय. अशी ती स्पर्श होते स्पर्श करते ती वातावरणामध्ये. निवडणूक यायला लागते वातावरणात यायला लागते. मला वातावरणात निवडणूकच दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं त्यांची मोजणी करायची आहे वगैरे वगैरे सगळं झूठ. याला घ्यायच्याच नव्हत्या. मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही देणं घेणं नाही. कोणाच्या काही काय म्हणतो त्याला
आरोग्याविषयी मला काही त्याच्याबद्दलही काही बोलायचं नाही आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाही आहे मला मान्य, त्याच्याबद्दल पण मला काही बोलायचं नाही आहे. पण खरं कारण ते आहे, तीन महिने आम्ही निवडणुका पुढे ढकलतोय. तीन महिने म्हणजे कधी? जून, मे एंड जून, बदाबदा पाऊस सुरू होईल. घेणारात निवडणुका? मुळात लोकांना हव्यात कुठे निवडणुका? एकदा जरा जनतेचा, लोकांचा, समाजाचा जरा एकदा कानोसा घ्या. तुमच्या निवडणुका आहेत काय नाहीत काय त्यांना काहीही फरक पडत नाहीये. उत्साह फक्त निवडणुकीला उभा राहण्यामध्येच आहे. सला आपली राहते का कापतीये याच्यातच फक्त दिवस रात्र चालू आहेत, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. कित्येकांना निवडणूक लढवण्यामध्ये पण इंटरेस्ट नसतो. नुसतं फक्त सांगा साहेब की तुला तिकीट देतो, बस कमाईला सुरुवातच करतो. आतापासून ही बोरं सगळी वेचून ठेवली आहेत मी. पण ह्या निवडणुका होऊच नयेत, प्रशासक नेमावा, म्हणजे दोन्ही बाजूनी विन विन सिच्युएशन. सरकार पण हातामध्ये, महानगरपालिकांवरचा प्रशासक पण आमच्या हातामध्ये, सगळं आम्हीच बघणार. आणि जरी या निवडणुका आता काय मार्च एप्रिलला जरी लागल्या असत्या, 2 वर्ष सगळी कुटुंब घरामध्ये कोंडून बसलेली होती, कोणाला निवडणुकीमध्ये काही पडलेलं नाहीये. सगळेजण हे आत्ता दहावीचा आत्ता काय परीक्षा संपतील 14 एप्रिलला, 14 एप्रिलला परीक्षा संपल्या की सगळेजण बाहेर जातील, मतं मागायला जाणार आहेत कोणाकडे? सगळे बाहेर निघून जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की आता 3 महिने पुढे जातील, 3 महिन्यानंतर निवडणुका घेऊ, 3 महिन्यानंतर होणार नाहीत, या होतील साधारणपणे दिवाळीनंतरच होतील. त्यात टाळी वाजवण्यासारखं काहीच नव्हतं, यात खरं तर फटाके वाजवण्यासारखं होतं. नाही, मी दिवाळीनंतर होतील म्हणून मी म्हटलं. काही कशाचा काही नाही, इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय काय नाही, सध्या सारखं सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला युक्रेनचं काय होईल असं वाटतं? आणि एकूण रशियाचं बरोबरचं? अरे गधड्या, तुझ्या घरचं बघ पहिलं, तुझ्या आईला युक्रेन बिक्रेन राहू दे बाजूला. इथे लॉकडाऊन ते नोकऱ्या गेल्या लोकांच्या, शेतकऱ्यांची आमच्या आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत, मुलं अजून घरामधनं झूम नाही आज अजूनपर्यंत अभ्यास करतायत. जे क्रीडांगणावरती जाऊन खेळायचं वय आहे त्या वयामध्ये घरात बसलेत. मला तर कित्येकांना असं वाटतं की या 2 वर्षामध्ये काही जणांना काही आजार पण चढले असतील, विचारांचे आजार. काय काय वेळेला मला कोणीतरी ते क्लिप दाखवतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, रील, नवरा बायको काहीतरी चाललेलं असतं, मग बायको काहीतरी म्हणते, मग नवरा काहीतरी म्हणतो वगैरे. हे वेट लागलंय, कळलं का? ती 2 वर्ष जी आहेत ना घरात बसून, त्याच्यामध्ये समजेना काय चाललंय ते आपल्या आयुष्यामध्ये. कोणी आपल्याला भेटत नाही, काही करत नाही, आपलं आपलंच काहीतरी करू. लोकांना वाटतं तो विनोद आहे, तो विनोद नाही आहे, तपासून घेतलं पाहिजे. सगळेच तसे असतील अशातला भाग नाही आहे. पण इतक्या सगळ्या वेगवेगळ्या स्थित्यंतरामधनं काही हाताला सरळ काही दिसत नाहीये, लागत नाहीये, अशी परिस्थिती मी इतकी वर्ष राजकारणात आहे. प्रत्यक्ष राजकारण त्याच्या अगोदर ज्यावेळेला मी व्यंगचित्र करत होतो त्यावेळेला राजकीय व्यंगचित्र करत होतो, त्याच्यामुळे त्याचं ते एक राजकारण तेव्हा होतच. मी अशी परिस्थिती कधीही बघितलेली नाही.
ही दोन वर्ष तर कधी विसरताच येणार नाहीत आणि मला तर नाहीच नाही। कित्येकांना कित्येक जण बोलत असतात उघडपणे फारसे बोलत नाहीत पण बोलतात, मग इकडून तिकडून मला पण ऐकू येतं। साहेबांचं जरा वजन वाढलेलं दिसतंय ना, बोलता की नाही, हळूहळू बोलता की नाही, कोणाला सांगू नको पण तुला म्हणून सांगतो। दीड वर्षापूर्वी माझा टेनिस खेळता खेळता हात फ्रॅक्चर झाला, तो फ्रॅक्चर तुम्हाला तीन महिने चार महिने माझे त्याच्यात गेले, त्याच्यामुळे एक्सरसाइज माझा बंद झाला। नंतर माझ्या पायाचं एक छोटं ऑपरेशन झालं, त्याची रिकव्हरी साधारणपणे त्यांनी काहीतरी 12 महिने वगैरे सांगितले आहेत रिकव्हर व्हायला, त्याच्यामुळे तिथे एक्सरसाइज थांबला, या बाजूने एक्सरसाइज थांबला, या बाजूने हे नाही थांबलं, तेही कमी केलं आहे। त्याच्यामध्ये खूप लोक येतात, हल्ली काय घराघरात डॉक्टर झालेत, प्रत्येक घरामध्ये डॉक्टर झालाय। हे बघ तसं करू नको, मी तुला सांगते पालेभाजी खात जा, हां हे खात जा तुझ्या, आणि मग औषधं सांगतात, इतकी डेंजरस असतात ती। काय घे, एक कडीपत्ता घे, त्याच्यामध्ये दोन तुझ्या तुळशीची दोन पानं टाक, त्याच्यावरती एक हळद टाक, आणि मग ना त्याच्यावरती माशाच्या लघवीचे दोन थेंब टाक। आता माशाची लघवी आणायची कुठून, बरं त्या पाण्यामधनं शोधायची कशी, प्रत्येकाला काहीतरी एक डॉक्टरी साक्षात्कार झालाय। जसं तिकडे वेळ लागले तसं राज्यांमध्ये पण वेळ लागले। हे जे काय रोज आपण बघतोय, मी आज काय फार तुमच्या समोर जास्ती कुठचे विषय फार मांडणार नाहीये, मग आजचं माझं भाषण आहे ते थोडेसे टीझर्स आहेत, छोटे छोटे ट्रेलर्स येतात ते का, तसे ट्रेलर्स आहेत। पिक्चर 2 एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर, काय चाललंय राज्यामध्ये मला कळत नाही। मला सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत, मग उरलं कोण? उरलो आपण। वीट आला लोकांना, मी अशा प्रकारची गोष्ट कधी सत्ताधारी विरोधी पक्ष मी कधी आजपर्यंत कधी बघितली नाही। काय प्रकारचे आरोप करतायत, टेलिव्हिजन चॅनलवरती काय शिव्या काय देत आहेत, काय बोलतायत, कुठची भाषा? महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्या काय काय पाहतायत, काय त्यांना वाटेल राजकारण हे असंच असतं, अशीच गोष्ट असते, याच गोष्टी बोलायच्या असतात, अशाच चालतात? अहो हे जर विधानसभेमध्ये बोलत असतील, खाली ग्रामपंचायतीला काय चालू असेल, जिल्हा परिषदेला काय चालू असेल, पुढे भविष्यात काय होईल? कुठचाही मागचा पुढचा विचार न करता आपले बस तोंडाला येईल ते फक्त बरबळायचं। अरे किती बोलतात ते संजय राऊत, किती बोलतात, आणि सगळ्या सगळ्याचे एक ऍक्शन असे, आ तो असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय हुआ, हे तो वाद व्हायचे, असं करते था हे करते, चॅनल लागलं की हे सुरू, कॅमेरा हटला हा बाकी काय चाललंय सगळं वगैरे एकदम व्यवस्थित वगैरे, मग हे कुठून आलं ऍक्शन? मी एकदा असाच काही वर्षांपूर्वी एका सभेला गेलो होतो, मग नॉर्मल बाजूला एक जण बसला होता नेता, आता नाव नाही सांगत, सहज साधा नीट बोलत होतो आम्ही एकमेकांशी, असं झालं तिकडे जाऊन आलो, मग मी इकडे जाऊन आलो वगैरे वगैरे वगैरे, तेवढ्यात त्याच्या नावाची घोषणा झाली। मला बोला मी भाषण करू झालो, म्हटले
आज इथे जमलेले सर्व आता नीट होतास, झालं काय तुला, प्रॉब्लेम काय झाला? तसं येते बाला साहब ने जो किया है, डोळे मोठे मिठे करणार, भुवा बिवा उडवणार बिवणार, किती बोलतो, अरे प्रश्न बोलण्याचा नाही, आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्या बघतायत, पाहतायत ते, ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणामध्ये तुमची अपेक्षा आहे लोकांनी तुम्हाला येऊन मतदान करावं, कोणी महिलांच्या प्रश्नावरती बोलतंय, कोणी नाही, जे विद्यार्थी घरी राहिलेले आहेत त्यांच्या शालेय जीवनाचं काय होणार आहे माहीत नाही, जी मुलं कॉलेजमध्ये आहेत त्या मुलांचं काय होणार आहे कल्पना नाही, ते पास झाल्यावर त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न कसा सुटणार आहे त्याच्यावरती कोणी बोलतंय, कोणी नाही, त्यांनी शहरात यायचंय का ग्रामीण भागामध्ये राहून त्यांनी शेती करायची आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही, आमच्या महाराष्ट्रामधली एसटी सुरू होणार की नाही एसटी सुरू होणार याच्याबद्दल कोणाला चिंता नाही, चिंता काय, एकमेकांवर रेट टाकतायत, लोकांना काय देणं घेणं आहे? मी तुम्हाला खरं सांगतो, सत्य परिस्थिती सांगतो, खासदार होऊ देत, आमदार होऊ देत, नगरसेवक होऊ देत, जे लोक मतदान करतात ना ही तुमची आभार माना त्यांचे, की त्यातले 1% लोक देखील तुमच्याकडे येत नाहीत काही कामासाठी, उगाच आपले कार्यालय उघडून बसतात, फराळ ढिमका संपर्क कार्यालय, कोण करणार संपर्क, का करायचं तुम्ही संपर्क, काय अशी गोष्ट आहे तुझ्याकडे की तुला संपर्क केल्यावरती माझं काम संपेल किंवा जाईल, काही नाही, संपर्क कार्यालय एकटा बसलेला असतो वाट बघत, कार्यालय न उघडता देखील लोकांनी तुम्हाला संपर्क केला पाहिजे की माझं काम हे आहे जरा करून देता का, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्या वेळेला या राज ठाकरेच्याकडे ज्या वेळेला महाराष्ट्रामधून जेव्हा लोक येतात आणि सांगतात ना की आमची अडचण ही आहे, आमचा प्रश्न हा आहे, जरा सोडवा, सरकारकडे जात नाहीत आपल्याकडे येतात, आणि याचं कारण त्यांना विश्वास असतो की इथे प्रश्न सुटेल, मला असं वाटतं की ही जी 16 वर्ष जी आपण बोलतो आहोत ना, पक्षाला 16 वर्ष पूर्ण झाली, ही लोक ज्या विश्वासाने आपल्याकडे येतात की माझी अडचण ही आहे, संपर्क कार्यालय असं न थाटून देखील जेव्हा लोक आपल्याकडे येतात की माझा प्रश्न हा आहे, माझ्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न आहे, माझ्या मुलीच्या ॲडमिशनचा प्रश्न आहे, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, हे ज्यावेळेला एका विश्वासाने ज्यावेळेला तुमच्या आमच्याकडे ज्यावेळेला लोक येतात ना, मला असं वाटतं 16 वर्षातली आपली ही कमाई आहे, गेल्या लॉकडाऊनमध्ये जे तुम्ही काम केलं माझ्याकडे त्याच्याबद्दल आभाराला शब्द नाहीत, कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता माझ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या महाराष्ट्र सैनिक कुठच्याही करोनाचा भीती न बाळगता तो ज्या ठिकाणी जिथे जिथे काही त्रास होईल जिकडे जिकडे काही अडचण असेल तिकडे जिकडे पोहोचला, कोणाला खायला नाही, कोणाला प्यायला नाही, कोणाला काही हॉस्पिटलला घेऊन जायचंय, कोणाला सलाईनचा काय मिळत नाही आहे, बाकी गोष्टी मिळत नाही आहेत, काही वैद्यकीय त्यांच्यावरती उपचार काही मिळत नाही आहेत, त्यावेळेला जो महाराष्ट्र सैनिक जो महाराष्ट्रामध्ये माझा धावून गेला, इतर राजकीय पक्षांचा कोणीही तिकडे धावून नाही गेला, तिकडे फक्त होता माझा महाराष्ट्र सैनिकच होता, लोक विश्वासाने त्याच्याकडे येत होते आणि तो इमाने इतबारे प्रामाणिकपणे काम करत होता, ते तुम्ही लोक सगळेजण आहात, त्यामुळे तुमचे आभार कसे मानायचे मला समजतच नाही, खरंच समजत नाही, तुमच्यामधल्या पोटामधली जी आग आहे ना की माझ्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचे ही आयुष्यात कधी विझून देऊ नका, पुढचे अनेक टप्पे आपल्याला पार करायचे आहेत,
अनेक पल्ले आहेत, अनेक गोष्टी करायच्या आहेत. मला असं वाटतं आता या पुढच्या काही दिवसांपासून माझ्या सगळा फेरफटका सुरू होईल. अनेकांच्या घरी मी मध्यंतरी गेलो, जेवलो, अनेकांच्या घरी जायचं आहे. अजून मी ठरवलेलंच आहे की ज्या ज्या वेळेला तिकडे जाईन त्यावेळेला आपले कोणी जे तिथले जे कोणी पदाधिकारी असतील त्यांच्या घरी जेवणार. आणि इतर पक्षांसारखे जात बघून नाही जेवणार. मला जात समजत नाही, मला जात कळत नाही, मी जात बघत नाही, मी जात मानत नाही. मला त्यातली गोष्टच समजत नाही, मला दुसरी गोष्ट कळत पण नाही ती. आणि माझ्या मते माझे सहकारी म्हणून तुम्ही देखील असेच असले पाहिजेत. भविष्यातल्या या येणाऱ्या सगळ्या वाटचालीला मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 21 मार्च, या 21 मार्चला शिवजयंती आहे. आत्ता तारखेने साजरी झाली, आता तिथीने आहे. आपल्या शिवछत्रपतींची जयंती आहे. आपली ओळखच मुळात त्यांच्यामुळे आहे, नाहीतर आपली ओळख काय आहे? आम्ही कोण आहोत? आपण ज्यावेळेला सांगतो की आम्ही मराठी आहोत, मराठी आहोत म्हणजे कोण आहोत? आम्ही मराठी भाषा बोलणारे आहोत म्हणून आम्ही मराठी आहोत. मग मराठी लोक कुठे राहतात? तो आमचा राजा जो शिवछत्रपती जो होऊन गेला ना, त्याच्या भागात आम्ही राहतो. ज्याचा विचार मारण्यासाठी म्हणून या भूमीवरती राज्य करणाऱ्या औरंगजेबाला देखील इकडे 27 वर्ष काढायला लागली ना, तो शिवाजी नावाचा विचार जो आहे ना, त्या विचारांच्या भूमीत आम्ही राहतो. तारखेने करावी का तिथीने करावी? 365 दिवस करा. ज्याला ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला करा. तिथीने का करतोय? कारण आपले सगळे सण हे आपण तिथीने साजरे करतो, आपण तारखेने साजरे नाही करत. गेल्या वर्षी गणपती कधी आले होते ते यावर्षी त्या तारखेला गणपती नाही आहेत. त्याच्या आदल्या वर्षी पण ते गणपती वेगळ्या तारखेला होते, दिवाळी वेगळ्या तारखेला होती, नवरात्र वेगळ्या तारखेला होती. प्रत्येक सण हा आपला तिथीनुसार साजरा होतो. हा माझ्या राजाचा जन्मदिवस आहे, तो माझा सण आहे. तो जन्मदिवस नाही आहे कोणाचा तरी, ती कोणाची तरी नुसती जयंती नाही आहे. तो या महाराष्ट्राचा आपला मराठी माणसाचा सण आहे. आणि म्हणून तो सण म्हणून आपण तो तिथीने साजरा करायचा आहे. 21 तारखेला आपण सर्वजण महाराष्ट्रभर धूमधडाक्यामध्ये शिवजयंती साजरी करावी अशी एक आशा अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं बाळगतो. 2 तारखेला गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रातल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना 2 तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिवतीर्थावरती येण्याचं मी आमंत्रण देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.